मित्रांनो, कधीतरी नाक्यावर चौकात हवालदारानं कशासाठी पण अडवल्यावर पहिला प्रश्न असतो लायसन्स दाखव, दुसरा असतो गाडीची कागदपत्र दाखव, आणि हे दोन्ही क्लिअर असलं तर तिसरा असतो इन्शुरन्सची PUC कागदपत्र दाखव. आता हे पण जर आपलं असलं तर मग हेल्मेट, नंबर प्लेट या गोष्टी निघतात. थोडक्यात काय, एकदा अडवलं तर कुठल्या तरी गोष्टीत तुम्हाला कात्री लागते हे मात्र नक्की. अर्थात या गोष्टी पोलीस मुद्दाम करत नाहीत, तर आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेसाठीच असतात. मात्र या सगळ्याला अपवाद ठरत आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर चालवणारे. त्यांना ना कोणी लायसन्स मागताना दिसतं, ना कोणी गाडीची कागदपत्र विचारताना, ना PUC विचारतं. पोलिसांच्या डोळ्यासमोरून पोरं गाड्या पळवत जातात पण ते अडवत नाहीत, आणि यात विना हेल्मेटवाली पण असतात. आता हे सगळं कसं शक्य आहे? भारतात सगळ्याच गाड्यांना कागदपत्र, त्या चालवणाऱ्यांना लायसन्स कंपल्सरी असतं, तर इलेक्ट्रिक बाईकवाले अपवाद का ठरत आहेत? तर त्याचं कारण सापडतं मोटार वाहन कायदा 1979 मध्ये. द बॅटरी ऑपरेटेड व्हेकल शाल नॉट बी डीम्ड टू बी अ मोटर व्हेकल. म्हणजेच काय? तर ज्या स्कूटरचा वेग जास्तीत जास्त 25 किलोमीटर प्रतितास आहे आणि त्याची 250 वॅटपेक्षा कमीची इलेक्ट्रिक मोटर आहे, त्या गाड्या या कायद्याअंतर्गत येतच नाहीत, त्यामुळे त्यांना लायसन्सची गरज लागत नाही. तसंच अशा गाड्यांची नोंदणी करण्याची देखील गरज नसते. सोबतच ही स्कूटर चालवताना हेल्मेट देखील लागत नाही, पण घातलेलं सुरक्षेच्या दृष्टीने कधीही चांगलंच. सोबतच या गाड्यांमुळे प्रदूषण होत नाही, त्यामुळे PUCची गरज पडत नाही. त्यामुळे तुम्ही घरातून कोणत्याही कागदपत्राशिवाय बाहेर पडलात तरी नो टेन्शन. फक्त ही स्कूटर चालवताना एक कार्ड कायम सोबत पाहिजे की जे खरेदी करताना दिलं गेलेलं असतं, ज्यात ही गाडी 25 किलोमीटर प्रतितास आहे असा उल्लेख केलेला असतो. पण 250 वॅटपेक्षा जास्त इंजिन असलेल्या गाड्यांना रजिस्ट्रेशन मात्र करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की ही गाडी घेतली तर फायदा असतो का? सरकारकडून अशा गाड्यांचं भविष्य काय? तर ही गाडी घेण्यात फायदाच फायदा आहे. कारण एकतर सध्या पेट्रोल 100 वर गेले, त्यामुळे कंपन्यांच्या दाव्यानुसार या इलेक्ट्रिक बाईकचा वापर करून तुम्ही केवळ 7 ते 8 रुपयात 100 किलोमीटरचा प्रवास करू शकता. त्यासाठी केवळ तुम्हाला 4 तास बॅटरी चार्ज करण्याची गरज आहे. जर तुम्ही सामान्य पेट्रोल बाईक किंवा स्कूटरचा विचार केलात तर 100 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 150 रुपयांचं पेट्रोल टाकावं लागेल, त्यामुळे ते पैसे तुम्ही वाचवू शकता. त्या तुलनेत 150 रुपयांमध्ये इलेक्ट्रिक बाईक कमीत कमी 2000 किलोमीटर सहज फिरून येईल. दुसरीकडे या गाड्यांचं भविष्य सांगायचं तर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सरकार 150 CC खालील सर्व पेट्रोल गाड्या 2025 पर्यंत बॅन करण्याच्या विचारात आहे. तसंच 2030 पर्यंत संपूर्ण इलेक्ट्रिकीकरण करण्याचं सरकारचं नियोजन आहे. 2030 पर्यंत केवळ इलेक्ट्रिक गाड्या विकण्याच्या धोरणाबाबत कच्चा अहवाल नीती आयोगाला सरकारकडून आलेला आहे. या वाहन उद्योगातील तज्ज्ञ आणि अभ्यासक यांच्या मतानुसार येत्या 15 वर्षात इलेक्ट्रिक वाहन इंटरनल कम्बन्शन इंजिनच्या मदतीने जगातील कच्च्या तेलाची बाजारपेठ उलथवून टाकतील अशी शक्यता आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आगामी 9 ते 10 वर्षात म्हणजेच 2030 पर्यंत आयात होणाऱ्या इंधनामध्ये दरवर्षी $60 अब्ज म्हणजेच 3.8 लाख कोटी रुपयांची आणि 37% कार्बन उत्सर्जनाची बचत करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक कारना प्रोत्साहन देण्याचं धोरण केंद्र सरकार स्वीकारत आहे. तिकडे दिल्ली सरकारनं तर या दिशेने तयारी देखील सुरू केली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दिल्ली सरकारकडून EV धोरण सुरू करण्यात आलं होतं. त्यात असं म्हटलं होतं की 2024 पर्यंत दिल्लीत विकणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक 4 वाहनांपैकी 1 वाहन इलेक्ट्रिक असेल. त्यानंतर या योजनेचा पुढचा टप्पा म्हणून मागील महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2021 मध्ये दिल्ली सरकारनं स्विच दिल्ली अभियान सुरू केलेलं आहे. या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार आणि प्रचार सुरू केले गेलेला आहे. या दिल्लीचे सरकारचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत सांगतात, तुमची स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्विच केली तर पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत तुम्ही दरवर्षी 22,000ची बचत करू शकता, तर पेट्रोल बाईकच्या तुलनेत दरवर्षी 20,000 रुपयांची बचत करू सहज करू शकता. इलेक्ट्रिक वाहन प्रत्येक बाबतीत तुमची बचत करेल. त्यामुळे मित्रांनो, इलेक्ट्रिक बाईक घ्यायची की नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण आमचं सजेशन हेच राहील की इलेक्ट्रिक वाहनांचा विचार करायला हरकत नाही, हो की नाही? तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा, आणि आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका, जेणेकरून आमचे येणारे सगळे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला अगदी फ्लेंटली पाहता येतील. व्हिडिओजला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.